गाम गाळून कष्ट करून पिकवावं लागते ही शेती. वरांची काळजी घेतली जात नाही एवढी काळजी घ्यावी लागते या शेतीची, तेव्हा दिसतात ही पिकं. एवढं कष्ट करून सुद्धा शेतकरी का होत नाही सुखी, तेच कारण आहे शेतकऱ्याचा माल निघताच घेऊन जावा लागतो बाजारात. पण काय सांगायचं राव, शेतकऱ्याचा माल पोचताच बाजारात पडला जातो बाजार भाव. काय करणार बिचारा शेतकरी, ना इलाजाने द्यावा लागतो त्याला त्याचा माल असल त्या बाजारभावात, कारण तो व्यापाऱ्यासारखा साठवून ठेवू शकत नाही ना गोडवण्यात. त्यातून त्याला चालवायचा असते सर्व त्याचा संसार. जोपर्यंत शेतकऱ्याचा माल आहे तोपर्यंत वाढत नाही बाजारभाव. शेतकऱ्याचा माल संपताच आपोआप वाढतो बाजारभाव. कुठपर्यंत सोसायचं शेतकऱ्याने हे हाल, कधी होणार शेतकरी सुखी, कधी येणार बळीचं राज्य. देवा यातून तूच काहीतरी मार्ग दाव, देवा यातून तूच काहीतरी मार्ग दाव.